आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सीमा भागातील कारखान्यांनी थकित ऊस बिले त्वरित देण्याची मागणी. शेतकरी नेते सुभाष कठारे यांनी दिला तीव्र आंदोलनाचा इशारा. सीमा भागातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांची थकित ऊस बिले त्वरित द्यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शेतकरी नेते सुभाष कठारे यांनी कारखानदारांना दिला आहे. कर्नाटक सीमा भागातील अथणी तालुक्यातील साखर कारखान्यांनी 2017-2018 गाळप हंगामातील फेब्रुवारी नंतर गाळप केलेल्या ऊसाचे बिल पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही जमा केला नाही. या पार्श्वभूमीवर आज कागवाड भागातील शेतकऱ्यांनी ऊस बिले त्वरित द्यावी व नदीवरील कृषी पंपसेटना मुबलक विद्युत पुरवठा करावा, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार कार्यालयाला दिले. यावेळी शेतकरी नेते सुभाष कटारे म्हणाले, अथणी तालुक्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम संपून 3 महिने झाले, तरीही फेब्रुवारी नंतरची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली नाहीत. सदर थकित ऊस बिले त्वरित कारखानदारांनी अदा करावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अरुण जोशी, आदिनाथ बिंदगे, राजू चिंचवाडे, अशोक पुडचे, राजू मगदुम, प्रकाश चौगले, सचिन कवडगे, शशिकांत जोशी, बाबासाहेब चौगले, राजू करव, प्रदीप पाटील सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कागवाडहून सचिन माने.